बोगस बिल प्रकरणी मनपा मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांच्यासह दोन जणांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना 3 दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनपा आरोग्य व घनकचरा विभागातील बोगस बिल प्रकरणी चौकशी समितीनं आपला प्राथमिक अहवाल 2 दिवसांपूर्वी सादर केला होता. त्यावर मनपा आयुक्तांनी लेखा विभागातील लेखा अधिकाऱ्यांसह 2 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि येत्या 3 दिवसात याविषयी सविस्तर खुलासा सादर करावा असा आदेश दिला आहे. अजिंठा पेस्ट कंट्रोल या एजन्सीनं महापालिकेकडे 17 लाखांचे बिल सादर केले होते. ते सादर करताना कंत्राटदार रामदास ठोंबरे यांनी आरोग्य विभागाच्या सर्व सह्या बनावट केल्या होत्या. तसंच यानंतर अशाच प्रकारे अन्य प्रकरणात आरोग्य व घनकचरा विभागातून बनावट सह्या करून बोगस बिल काढलं असल्याचं निदर्शनास आल्यानंतर आयुक्त बकोरिया यांनी या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी 3 सदस्य समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 28 जानेवारी रोजी समितीनं प्राथमिक स्वरूपात अहवाल सादर केला होता आणि त्यात आरोग्य लेखा विभाग यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचं निदर्शनास आणून दिलं. बोगस बिल अदा करण्याचा लेखा विभागातून प्रयत्न आणि एकूणच चौकशीत लेखा विभागाचा निष्काळजीपणा व संशयास्पद कृतीचा ठपका समितीनं आपल्या या प्राथमिक अहवालात मांडला आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी लेखा अधिकाऱ्यांसह लेखा विभागातील कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. चौकशी समितीनं चौकशीसाठी 1 महिन्याची मुदतवाढ आणि अतिरिक्त कर्मचारी मागितले असून या संदर्भात लवकरच पूर्ण अहवाल ते सादर करणार आहेत.